नमस्कार. आज आपण फोटो कसा घ्यावा किंवा आपला व्हिडिओ तयार करत असताना कॅमेऱ्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या याचा आधी विचार करूया. मित्रांनो, मी प्रथमतः बाय प्रोसेस आपण जाऊया. या ठिकाणी माझ्याकडे कॅमेरा आहे, तसं आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहे. आता या ठिकाणी आपण सेल्फीसाठीचा विचार करणार नाही. आता या कॅमेऱ्यामध्ये लाईव्ह फोकस आपल्याला आत्ता घ्यायची गरज नाही. आता आपण फोटोच्या संदर्भात घेण्याचा विचारने आपल्याला घ्यायचा आहे. आता व्हिडिओचा जर ऑप्शन आपण सिलेक्ट केला तर व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज आपल्याला बनवता येतात, उभा आडवा. पण याच्यामध्ये साईज असते, कारण काल मला अनेकांनी प्रश्न विचारला की मॅडम साईज 9x16 जी तुम्ही सांगितली ती कशी आहे. आपल्याही मोबाईलला सेटिंगमध्ये जर आपण गेलो तर सेटिंगमध्ये आपल्याला ही साईज मिळते. या ठिकाणी रिअर व्हिडिओ साईज जर तुम्ही बघितली तर हा 16x9 हा साईजचा मी आता इथे सिलेक्ट केलेला आहे. याच्यामध्ये जर आपण गेलो तर आपल्याला इथे रेझोल्युशन मिळतात. बघा, याच्यामध्ये रेझोल्युशनमध्ये फुल HD जर आपण घेतला, याच्यामध्ये वेगवेगळे आहेत. आपण HD म्हणजे कमी, आपला जर एखादा कमी GB आपल्याला व्हिडिओ बनवायचा असेल तर कमीसाठी HD घ्यायचा, जेणेकरून आपले व्हिडिओ अपलोड व्हायला त्रास होत नाही. अन्यथा आपला व्हिडिओ जर मोठा असेल तर तो अपलोड होण्यासाठी आपल्याला बऱ्याच GB तिथे जावं लागतं. फुल HDचा जर असेल तर 1920 आपण पाहतो की जितकं तुम्ही जास्त घ्याल तितकं तुमचे व्हिडिओचे म्हणजे MB म्हणा किंवा मग GB सुद्धा हे जातात. जितकं तुम्ही वर जाल तितके तुमचे MB वाढणार आहे. या दृष्टिकोनातनं हा जर घेतला तर खूप क्वालिटीचा 1-2 मिनिटाचा व्हिडिओ तयार करायचा असेल तर अल्ट्रा HD आपण जाऊ शकतो. अदरवाईज याची सिलेक्ट करण्याची गरज नाही. आपल्या अकॅडमिक व्हिडिओज आपण HD सिम्पल HD बनवणार आहोत. हा एक विषय झाला. आता मी हा विषय निवडण्याचा म्हणजे 16x9 का सांगितला, कारण 16x9 फुल स्क्रीन आपल्यासमोर अपिअर होत असते. पण मित्रांनो, जेव्हा तुम्हाला अर्ध्या भागामध्ये जर आपली स्क्रिप्ट लावायची असेल, है ना, अर्ध्या भागामध्ये आपली स्क्रिप्ट लावायची असेल तर अशा वेळेस आपण काय करू शकतो की इथे फुल स्क्रीनमध्ये जर गेलात तर फुल स्क्रीन आपल्याला पूर्ण मिळते. या फुल स्क्रीनमध्ये पण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स मिळतात. आणि हा 1x1 म्हणजे छोट्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी चौकोनी तुम्हाला आपला फोटो जर ॲडजस्ट करायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही 1x1 पण निवडू शकता. पण शक्यतोवर आपण जे बनवणारे व्हिडिओ आहेत आपल्या अकॅडमिक जे आहात याच्यामध्ये आपण 16x9 विचार करायचा. याच्यामध्ये आपण परत पाहिलं की HDs साधारणतः निवडायचे आहेत, जेणेकरून आपला व्हिडिओ अपलोड होण्यासाठी त्रास होणार नाही. कारण मित्रांनो, आपण मला फक्त एक मिनटाचा जो व्हिडिओ पाठवलेला आहे तो 1 मिनटाचा व्हिडिओसुद्धा अद्याप पावेतो. काही लोकांचे व्हिडिओ मला पूर्णतः अपलोड झालेले नाही. मग आपला इंटरनेट म्हणा किंवा अपलोडिंगची प्रॉब्लेम म्हणा किंवा आपल्या मोबाईलमध्ये जी जागा घेणारी जागा आहे ना तीसुद्धा वाढत जाते. म्हणून शक्यतो अकॅडमिक व्हिडिओज बनवताना HDचा विचार करावा, ही गोष्ट आपल्या लक्षात आलेली आहे. यानंतर आपण थोडंसं मागे जाऊया. आता आपल्याला जो व्हिडिओ घ्यायचा आहे, आपला तर मागून कोण व्हिडिओ घेणार आहे हा आपल्यालाही माहिती नाही, कारण मागेहून जर व्हिडिओ घेणारा कोणी व्यक्ती आपल्याला जर सापडला तर निश्चितच आपल्या व्हिडिओची क्वालिटी दी बेस्ट असेल. पण मग एवढं सेटिंग करून देणार कोण? आणि सेटिंग करून दिल्यानंतर आपल्यालाही हे लक्षात येणार नाही की आपला व्हिडिओ चालू असताना मध्येच तो बंद पडला का, कारण बऱ्याचदा व्हिडिओ हा मध्येच स्टॉप होऊन जातो, कारण त्याची 5-7 मिनिटाची वर्किंग कॅपॅसिटी आहे, त्यानंतर तो कधीकधी बंद पडू शकतो. म्हणून ह्या दृष्टिकोनातनं शक्यतोवर फ्रंट व्हिडिओ साईज निवडायची आणि फ्रंट व्हिडिओ घ्यायचे, जेणेकरून आपणच आपल्याला दिसतो. मग आपल्याला बोलताना आपणच आपल्याला दिसलो तर किमान आपण आपल्याशी बोलू तरी शकतो ना. इतरांशी जर आपण आपल्याला कोणी दिसलं नाही तर आपल्याला बोलायलासुद्धा त्रास होतो. आणि म्हणून या दृष्टिकोनातनं फ्रंट व्हिडिओ साईजमध्ये तोसुद्धा आपण 16x9 आपण निवडलेला आहे. याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी सांगण्याची गरज नाही आहे. आता ॲडव्हान्स रेकॉर्डिंग ऑप्शन्स याच्यामध्ये आहे, पण हे हाय इफिशियन्सी व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे याची कॅपॅसिटी म्हणजे हे शक्यतोवर अपलोडच लवकर होत नाही, त्याच्यामुळे याच्या भांडवलीत आपण पडणार नाही. यानंतर सिंगल स्लो मोशनमध्ये जर एखादा व्हिडिओ आहे, आपल्याला खूप स्लो मोशनमध्ये जायचं असेल तर ह्या स्लो मोशनचा सुपर स्लो मोशनमध्ये आपण घेऊ शकतो. आणि अशा प्रकारे मग इथे HDRA रिच टोनमध्ये जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपण रिच टोनमध्ये सुद्धा व्हिडिओ घेऊ शकतो. मग पिक्चर प्रिव्ह्यू जो आपल्याला पाहायचा आहे तर आपण जे पिक्चर घेतो ना तो आपल्याला फ्रंट पाहिजे. शक्यतोवर आपण काय करतो की म्हणजे समोरून जेव्हा व्हिडिओ घेतो तर आपली बाजू ही उलटी दिसते आरशामध्ये बघितल्यासारखं, तर मग याच्या वेळेस आपल्याला ह्या सेल्फीमध्ये आपला हा फ्लिप उभा पाहिजे की म्हणजे कशा पद्धतीने पाहिजे हा विचार करू शकतो.
आता ह्या ज्या ग्रीड लाईन्स आहे, या ग्रीड लाईन्स जर आपण सिलेक्ट केल्या तर आपल्याला माहिती, आपण जेव्हा फोटो घेतो ना तेव्हा आपल्यामध्ये म्हणजे चेहऱ्याच्या समोर अशा लाईनिंग येतात, तर आपल्याला ग्रीडची काही गरज नाही, त्यामुळे आपण हा ऑप्शन बंद करून ठेवणार आहोत. मग लोकेशन टॅग्स आपल्याला गरज नाही की आपण कुठे काढलेला फोटो, त्याची गरज नाही आहे. आणि शूटिंग मेथड्समध्ये आपल्याला ह्या बाकीच्या कशा पद्धतीने याची गरज शक्यतोवर नाही, कारण आपण काय करतो, व्हिडिओ ऑन करणार आहे, समोरच आपण दिसणार आहोत, व्हिडिओ चालू आहे तोपर्यंत आपण बोलणार, व्हिडिओ जर बंद पडला तर आपण त्यामध्ये काळजी घेणार. मित्रांनो, काल माझ्याकडे जो व्हिडिओ आला, एक शॉट घेतला. आता व्हिडिओ घेताना सुद्धा एक लक्षात घ्या की व्हिडिओच्या समोर जेव्हा आपण बसतो आणि तो पब्लिक व्हिडिओ आपण तयार करणार असू, तर ज्या काही तयारी असेल आपली आधीच आपल्याला तयार करायची. दुसरी गोष्ट, व्हिडिओ संपल्यानंतर लगेच त्याला बंद करण्याच्या भानगडीत पडू नका, आपण त्याला नंतर कट करू शकतो. म्हणून व्हिडिओ तयार झाल्यानंतर लगेच बंद न करता थोडा वेळ आपण थांबलं पाहिजे आणि मग हळूच तो बंद करा, जेणेकरून आपला शेवटच्या भागापर्यंत आपण पुढे झुकल्यासारखं दिसणार नाही. या काही गोष्टी आपल्याला इथे लक्षात घ्यायच्या आहे. एवढंच आजच्या भागात आपण विचार करूया, उद्या आपण त्याच्या पुढचा जो भाग आहे ना मित्रांनो, आपण एवढंच त्याचा आजचा भाग विचारात घेऊया आणि बाकीचा भाग आपण नंतर विचारात घेऊ, ठीक आहे? बाकीचे लोक तोपर्यंत जॉईन होतात, फक्त आज व्हिडिओ कसा तयार करायचा या संदर्भात आपण विचार केलेला आहे.